भारतामध्ये चालू आहेत पण महाराष्ट्राची महाविकास आघाडी जी आहे त्यांच्या माध्यमातून आज आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शिवसेना व राष्ट्रवादी या सर्वांची आमची बैठक होऊन सर्व आमचे पदाधिकारी आता इथे शिवसेनेच्या शाखेच्या समोर आम्ही सगळं पदाधिकारी काँग्रेसचे आहेत आणि या नालासोपाऱ्यामध्ये आम्ही हे बंदचं आव्हान केलेलं आहे. सर्व दुकानदार आणि आपापल्या परीने कारण एक वेळेला काय की यावेळेला करोनाची साथ आलेलं होतं त्याच्यामुळे एकतर या महागाईमुळे या दुकानदाराचं कंबरडं मोडलेलं आहे. शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहायला पाहिजे म्हणून दुकानदारांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. आमचं दुकान हे जे चालतंय शेतकऱ्यावरच चालते त्याच्यामुळे संपूर्ण वसेपासून आम्ही फिरवत आहोत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आम्हाला दुकानदार फक्त मेडिकल सोडून आम्हाला स्वतःहून सांगतात आम्ही बंद करतो. त्यांना सांगितलं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला मदत करा. लखीमपूरमध्ये जो शेतकऱ्यावर अमानुष जो हल्ला नाही त्यांची भ्रूण हत्या जी झाली या BJP सरकारच्या मंत्र्याच्या मुलाने आणि ह्या BJP सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं अदानी आणि अंबानीसाठी हा देश विकला आणि शेतकरी हा काँग्रेसच्या राज्यामध्ये जी काँग्रेसचा नारा होता जय जवान जय किसान या BJP सरकारने ह्या शेतकऱ्यांना पायदळी पुरवून फक्त मित्र या पंतप्रधानाचे मित्र जोन अदानी आणि अंबानीसाठी हा संपूर्ण देश व हा शेतकरी पुरा देशोधडीला लावण्याचं काम या आणि शेतकरी हा शांतताप्रिय तऱ्हेने आपलं आंदोलन करत असताना कुठेतरी लोकांमध्ये भ्रमनिर्माण करून त्यांच्या अंगावर गाड्या घालून आज कितीतरी शेतकरी त्याच्यामध्ये पत्रकाराचा देखील मृत्यू झाला. प्रत्येक आम्हाला असं कळतं आहे की पत्रकाराची गोळ्या घालून पण तिथे हत्या झाली असं आम्हाला कळतं आहे. पण आम्ही या संपूर्ण वसई विरार शहर जिल्ह्याच्या वतीने सर्व पक्षाच्या महाविकास आघाडीतून या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि ह्या आरोपीला फाशी द्यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत. जय हिंद जय महाविकास आघाडी.
आमची भूमिका आहे हॅलो जे क्रूर हत्या झाली शेतकऱ्याची आणि जो क्रूर कृत्य केला ज्याच्यावर देशात रक्षण जबाबदारी त्याच्या मुलांनी त्याच्या निषेधात आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि आमची नेता प्रियंका गांधी त्यांना अनधिकृतपणे जो अरेस्ट केला हे सगळा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने पुकारलेला बंद त्याच्यात व्यापाऱ्यांना सहभागी होण्यासाठी सामावण्यासाठी आपण बंद करा म्हणून आम्ही विनंती केली होती आणि आता मी काळजी घेतो की कोणी अनधिक तत्व काय नाही ते काम करू नये प्रकार घडू नये म्हणून आम्ही तिघे पक्ष काळजी घेत आहे. तुमचा उद्देश काय आहे? उद्देश मागणी महाविकास आघाडीचा आहे, शेतकऱ्यांना न्याय द्या आणि जे क्रूर हत्या जी हत्या केली भाजपच्या लोकांनी त्यांना अटक करा. मुळातच उत्तर प्रदेशमध्ये जे हत्याकांड गृहराज्यमंत्र्यांच्या मुलांनी केलेलं आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी त्याच्याकडं लोकांची नजर न जाता दुसरीकडं वळवण्यासाठी अशा पद्धतीचे धाडसत्र किंवा अशा पद्धतीचे छापे हे भाजपप्रणित केंद्र सरकार करत आहे. आज इडी बिडी किडी हे सगळं काढलं आहे ते भाजपनं काढलेलं आहे. त्याला इडीची आणि बिडीची आपल्या देशातील लोकांना गरज नाही आहे. वास्तविक पाहता भाजप जे आहे हे एक जातीयंध पक्षाच्या विचारांचे आहेत आणि ह्या लोकांनी ह्या देशातील नागरिकांना या देशातील नेत्यांना किंवा त्यांच्या विरोधामध्ये मतभेद व्यक्त करणाऱ्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी त्रास देण्यासाठी अशा पद्धतीचं षडयंत्र रचलेलं आहे. आज तुम्ही जर बघितलं असेल तर एक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी जे जालियांकांड हत्याकांड केलं होतं त्याच धर्तीवरती आज भाजप केंद्र सरकारसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये अशा पद्धतीचं हत्याकांड त्यांनी केलेलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सर्व शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्ष एकत्रितपणे या ठिकाणी सर्व जनतेला नम्र विनंती करत आहोत आणि जनतेनेसुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन साथ देऊन या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. योगी सरकार.